गणपतीच्या आगमनापूर्वी महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील बेरोजगार तरुणांचा हाताला काम मिळणार आहे. या माध्यमातून तब्बल 30,000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि पनवेल परिसरामध्ये हे 4 प्रकल्प येणार आहेत. या माध्यमातून तब्बल 1,17,000 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आणि गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे संबंधित परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तर नेमकी काय गुंतवणूक आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. टॉवर सेमी कंडक्टर कंपनी येणार आहे पनवेलमध्ये. तसंच अदानी समूहाचा सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प सुद्धा पनवेलमध्ये येणार आहे. 15,000 रोजगार त्यामुळे प्राप्त होणार आहेत. तर पुण्यामध्ये स्कोडा ऑटो फोक्स वॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प येणार आहे. तब्बल 1,000 नोकऱ्या यामुळे उपलब्ध होणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगरात टोयोटा किर्लोस्कर कंपनीचा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प येईल आणि त्यामुळे 12,000 नोकऱ्या उपलब्ध होतील. अमरावतीमध्ये रेमंड लक्झरी कॉटन्सचा प्रकल्प येणार आहे आणि त्यामुळे 550 थेट नोकऱ्या उपलब्ध होतील.